पाच वर्षांपासून अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची कर्ज योजना बंद असल्याच्या निषेधार्थ क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोट्या खेळा आंदोलन करण्यात आलं. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून मातंग समाजातील बेरोजगार युवक युवतींसाठी कर्ज योजना बँकेमार्फत राबवली जाते. या कर्ज योजनेचा प्रस्ताव आज लाभार्थ्यांची निवड महामंडळाचे अध्यक्ष आणि लाभार्थी निवड समितीचे उपजिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी दिली जाते, परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या योजनेची वेळेत अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 2016-17 च्या आर्थिक वर्षात राज्य विधिमंडळानं 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, परंतु समाज कल्याण विभागानं 31 मार्च 2017 पर्यंत हा निधी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडे सुपूर्द केला नाही. 5 वर्षांपासून राष्ट्रीयकृत बँकांनी एकही कर्ज प्रस्ताव मंजूर केला नाही. अशा बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी मच्छिंद्र कांबळे, संतोष पवार, योगेश दणके, संदीप घुले, संदीप मानकर, प्रकाश शेजवळ यांच्यासह परिषदेच्या सदस्यांची उपस्थिती होती.